विद्यार्थी मित्रांनो, आपण आज व्हर्ब क्रियापद ही चॅप्टर शिकणार आहोत. बघा, व्हर्ब हे क्रियापदाचं वाक्याचं मेन आत्मा असतो, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. दे प्लेड, दे प्ले, दे आर प्लेइंग, दे हॅव प्लेड, असे बघा वरील अधोरेखित किंवा क्रियापदाचे कार्य करीत आहे. म्हणजे बघा, प्ले हे कार्य करते, दे आर प्लेइंग हे कार्य करते, हॅव प्लेड हे कार्य करते. म्हणजे क्रियापद आहेत हे कार्य करतात. ते कसे करतात, त्यांचे किती प्रकार आहेत, त्यांचे कुठले प्रकार पडतात ते आपण जाणून घेणार. काइंड्स ऑफ वर्ब, क्रियापदाचे प्रकार. फर्स्ट इज ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, सकर्मक क्रियापदे. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पा, दे आर रिटन अ लेटर, दे आर रिटन अ लेटर. म्हणजे बघा, दे हा सब्जेक्ट आला, त्याच्यातला प्रोनाऊन आला, हॅव हे हेल्पिंग वर्ब आलं, रिटन हे मेन वर्ब आलं, अ लेटर हे कर्म आलं. तर बघा, दे हॅव रिटन अ लेटर, ते पत्र लिहित आले आहेत, ते पत्र लिहित आलेले आहेत. म्हणजे आता जर रिटर्न काढून टाकला, म्हणजे लिहिणे काढून टाकलं, तर बघा ते आहेत. म्हणजे हे वाक्याला त्याच्यात, म्हणजे समजा लेटर काढलं, काय काढलं, आपण कर्म काढला. म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते, म्हणजे आपण कर्म काढून टाकलं, अ लेटर काढून टाकलं, दे हॅव रिटन, पण त्याचं अर्थपूर्ण ते वाक्य बनत नाही. मग त्याला अ लेटर टाकलं किंवा अ नोटबुक टाकलं, काहीही टाकलं, पण लिहिण्याबद्दलचं ते अर्थपूर्ण होतं. म्हणजे ज्याच्यावर कर्म करावं लागेल लिहिण्याचं, मग लिहिण्यावर कर्म करण्यासाठी नोटबुक असेल, लेटर असेल, काही पण लिहायचं असेल ते टाकू शकतो आपण इथं. पण ते कर्म असायला पाहिजे, तरच वाक्य पूर्ण होऊ शकतं. म्हणजे हे वाक्य कर्मावर आधारित आहे, म्हणजे ते सकर्मक आहे. सुलतान डिफेंट राम राया, कुणावर डिफेंट येतो, राम रायावर डिफेंट आहे सुलतान. कळलं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे सकर्मक क्रियापदाचे असं कर्मावर अवलंबून असते अर्थ पूर्ण होण्यास, त्यास सकर्मक क्रियापद असं म्हणतात. पुढं इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स, अकर्मक क्रियापदे. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सी सिंग्स, द हॉर्स रन्स, ही टॉक्स, सी स्मोक्स, तो पितो, घोडा धावतो, ती गाते, तो बोलतो, ती गाते, तो बोलतो. म्हणजे याला कर्माची गरज नाही आहे, म्हणून अकर्मक क्रियापद आलं. कळलं विद्यार्थी मित्रांनो, त्याला यस प्रत्यय लावलेला असतो, सोल ओळखण्यास सहज जातं. रेग्युलर वर्ब्स, नियमित क्रियापदे. ज्या क्रियापदाच्या रूपात नियमित नियमानुसार बदल होतात त्याला नियमित क्रियापदे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल पाहूया. नियमित क्रियापदे, नियमित क्रियापदे. टू लुक, लुक्स, लुकिंग, लुकड, लुकड. टू लुक हे इन्फिनिटिव्ह, म्हणजे मूळ क्रियापद आलं, इन्फिनिटिव्ह वर्ब्स. लुक्स अकर्मक किंवा एस लावण्यासाठी, लुकिंग आय एन जी कंटिन्यूसाठी, लुकड व्ही टू म्हणजे पास्ट पार्टिकल धातू साध, लुकड व्ही थ्री, अशा प्रकारे. टू प्ले इन्फिनिटिव्ह वर्ब, प्लेज अकर्मक क्रिया, प्लेइंग कंटिन्यू, जो वर्ब कंटिन्यू असेल तिथं, प्लेड प्लेड, व्ही टू व्ही थ्री, अशा प्रकारे. म्हणजे हे नियमाप्रमाणे बदल झालेले. बघा इथं लावलं, नियम लागला, एस लावल्यानं त्याला, आय एन जी लावला म्हणून कंटिन्यू वर्ब आहे म्हणून त्याला
नियम लावला, ईडी लावलं त्याला ईडी, हे नियम लावले गेले, त्या नियमानुसार ते बदल करण्यात आले. इरेग्युलर व्हर्ब अनियमित क्रियापदे. ज्या क्रियापदाचा भूतकाळ किंवा भूतकाळ धातू साधित रूपात बदल होत नाही या यांना किंवा त्यांना अनियमित क्रियापदे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टू रिंग रंग रंग, टू टेक टू टेकन, टू राईट रोट रिटर्न. बघा, इन्फिनिटिव वर्ब टू रिंग आहे, त्याचं बदल करणं आलं स्पेलिंगमध्ये, म्हणजे एक सारखं आलं नाही. रन आणि हे त्याच्यासारखं आलं नाही. रन म्हणजे वेगवेगळे तिघं वर्ब येतात, त्यास इरेग्युलर असे वर्ब म्हणतात. पण ते धातू म्हणजे भूतकाळ आणि धातू म्हणजे भूतकाळ धातू साधित रूप, हे धातू साधित रूप आहे मराठीत असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला व्ही थ्री पास्ट पार्टिकल्स म्हणतात. तर याप्रमाणे त्यांचं भूतकाळात रूपांतर होत असं वेगवेगळ्या स्पेलिंगमध्ये, एकसारखं नाही. आणि त्याचा उपचारही वेगवेगळा होतो. टेक टू टेकन, बघा तिकडेही वेगळे न वेगळे नाव, वेगवेगळी स्पेलिंग, वेगवेगळे उपचार आले. टू राईट लिहिणे, रोट लिहिले, रिटर्न लिहिलेले, म्हणजे वेगवेगळे. मेन वर्ब क्रियापदा मुख्य क्रियापद असतं. वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे पूर्ण करणाऱ्या क्रियापदाचा मुख्य क्रियापद असे म्हणतात. स्वतंत्रपणे पूर्ण करणाऱ्या क्रियापदाचा मुख्य क्रियापद असतात. बघा, दे ड्रीव अ ब्युटिफुल पिक्चर, त्यांनी तो आखला ब्युटिफुल पिक्चर. ड्रीव कोणी आखला, म्हणजे हे त्याच्यात मेन आखलं आखणे. ही स्वेप्ट अ हॉर्स, मग ते हॉर्स स्वेप्ट झाला, मग त्याबद्दल आपल्याला सांगता येतं. ऑक्झिलरी व्हर्ब सहाय्यकारी क्रियापदे. मुख्य क्रियापदांना अर्थपूर्ण पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात. आय एम रीडिंग अ न्यूज पेपर, सी हॅज कम्प्लिटेड हर होमवर्क. खाली काही महत्वाची क्रियापदे व त्यांची इतर रूपे दिलेली आहेत. क्रियापदे वाक्यात वाक्यांना त्यांचे योग्य कालदर्शन क्रियापदे वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, इथं दिलेले त्यांनी आय एम रीडिंग, म्हणजे एम हे हेल्पिंग वर्ब आलं, हॅज हे हेल्पिंग वर्ब आलं, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हेल्पिंग वर्ब त्या मुख्य क्रियापदाला मदत करत असतं, म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब्स म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये ऑक्झिलरी वर्ब्स असे म्हणतात. कळलं, समजलं? आता बघा, आता कुठकुठले हेल्पिंग वर्ब असतात. प्रेझेंट टेन्समध्ये फाईव्ह हेल्पिंग वर्ब असतात, एम इज आर हॅव हॅज असं असतात. पास्ट टेन्समध्ये सुद्धा तीन असतात. कुठकुठले ते सांगतो तुम्हाला. आता बघा, कॅनचा कुडतो, उलचा उडतो, तो पास्ट टेन्समध्ये येत असतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात वॉज वेअर हॅड हे येत असतात, डीड येत असतो, असे वेगवेगळे प्रकारचे ऑक्झिलरी वर्ब येत असतात. कळलं? नंतर फ्युचर्समध्ये शाल बी विल बी येत असतं. अशा प्रकारे हे ऑक्झिलरी वर्ब मेन वर्बला मदत करण्यास मदत करत असतात. कळलं? पुढचं आता आपण एक एक वर्ब पाहणार आहोत आणि ते वाचन करणार आहोत. ते वाचन कसं करायचं वर्बचं? टू अटेम्प्ट प्रयत्न करणे, अटेम्प्ट प्रयत्न केले, अटेम्प्टेड प्रयत्न केलेले, अशा प्रकारे. टू आन्सर हे इन्फिनिटिव वर्ब आहे, हे सगळे टू लावले गेले ते इन्फिनिटिव म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आहे, अशा प्रकारे. टू अडॅप्ट दत्तक घेणे, अडॅप्टेड अडॅप्टेड. टू अक्वायर मिळवणे, अक्वायर्ड अक्वायर्ड. टू अब्यूज शिवीगाड करणे, अब्यूज्ड अब्यूज्ड. टू ऍडमायर स्तुती करणे, ऍडमायर्ड ऍडमायर्ड. टू अलो परवानगी देणे, अलाउड अलाउडेड. टू अपियर वाटणे, अपियर्ड अपियर्ड. टू बोदर त्रास देणे, बॉदर्ड बॉदर्ड. टू बिहेव्ड. टू बार्गेनिंग बार्गेन सौदा करणे, bargained bargained. to borrow काढणे, borrowed borrowed. to banish हद्द पार करणे, banished banished. to believe विश्वास ठेवणे, believed believed. consume संपविणे, खर्च करणे, consulted. console सांत्वन करणे, consulted. acquire जिंकवणे, एक्वायर्ड जिंकवलेले.
कंपेयर कंपेयर्ड कंपेयर्ड, तुलना करणे तुलना केली तुलना केलेली. क्लेम दावा करणे क्लेम्ड क्लेम्ड, दावा करणे दावा केली दावा केलेली. टू कॉल बोलवणे बोलवले बोलवलेले कॉल्ड कॉल्ड. कर्व नक्षी काढणे कर्वड कर्वड, नक्षी काढलेली. अशा प्रकारे त्याचं वाचन करता विद्यार्थी मित्र. पुढचं बघा, डाय रंगवणे डायट डायट रंगवले. टू डाऊट शंका धरणे डाऊटेड डाऊटे, शंका करणे. ऍड डिसमिस बडथडप करणे डिसमिस्ड डिसमिस्ड. टू ड्रॉप पडणे ड्रॉप्ड डॉप्ड पडणे. डिवोट प्रीतिक जडणे डिवोटेड डिवोटेड. डिफेंड रक्षण करणे डिफेंडेड डिफेंडेड. डिस्क्राईब वर्णन करणे डिस्क्राईब्ड डिस्क्राईब्ड, वर्णन केलेले केलेले. एक्सपोर्ट निर्यात करणे एक्सपोर्टेड नियत केले नियत केलेले. एक्सपांड वाढवणे एक्सपांडेड एक्सपांडेड. एक्सक्यूज क्षमा करणे एक्सक्यूज्ड एक्सक्यूज्ड. इक्विप सज्ज असणे इक्विप्टेड इक्विप्टेड. इव्हनी हेवा करणे इव्हनीड हेवा केलेले इव्हिडेड. इंटर आत जाणे इंटर्ड इंटर, आत जाणे आत झाले आत गेलेले. इनक्लोज आत घालणे इनक्लोज्ड इनक्लोज्ड. इम्प्लॉई नोकरी नोकरीस ठेवणे नोकरीस ठेवले नोकरी इम्प्लॉईड इम्प्लॉईड. एक्झामाइन परीक्षा देणे. इलेक्ट निवडणे. फ्लॅश चमकवणे. फिच जाऊन आणणे. फिनिश संपवणे. फॉरवर्ड पुढे वाढविणे. फिल भरणे. अशा प्रकारे हे शब्द आहेत विद्यार्थी. टू फेल अयशस्वी होणे फेल्ड फेल्ड. टू गार्ड रक्षण करणे. टू जनरेटेड उत्पन्न करणे. टू ग्रीट अभिनंदन करणे. टू ग्लेअर चकाकणे. टू गेन मिळवणे. टू गॅलॉप भरतघाव घालणे. हॉनर मान देणे. हॉनेस्ट ध्वज उभारणे. हॅच उबवणे. हल्ट राहणे वस्ती करणे. टू होप एका पायावर उडी मारणे. हार्श सतावणे. हेट द्वेष करणे. इन्सल्ट इन्स्ट्रक्ट सूचना करणे. इनव्हॉल गुंतून जाणे. इन्सल्ट अपमान करणे. इन्सिस्ट आग्रह करणे. इंड्यूस मन मिळवणे. इंडिकेट दाखवणे. इग्नोर दुर्लक्ष करणे. किडनॅप पडवून नेणे. किस चुंबन करणे. टू किल मारणे ठार करणे. टू लव प्रेम करणे. टू लाफ हसणे. टू लोकेट नेमणे. टू लिंक जोडणे. टू लिसन कमी करणे. टू लॅक कमी असणे. टू लिक चाटणे. टू माइंड मन लावणे. टू मेंट दुरुस्त करणे. टू मिल्क दूध काढणे. टू मेन्शन उल्लेख करणे. टू मेडिटेट चिंतन करणे. टू मर्ज कूच करणे. नॉमिनेट टू नॉमिनेट नेमणूक करणे. टू निग्लेक्ट हयगय करणे. टू नॅरेट रागवणे नॅरेट सांगणे. टू ओन कर्ज देणे. टू ऑर्गनाइज संघटित करणे. टू ऑर्डर हुकुम करणे. टू ऑफर देऊन करणे. टू ऑब्जेक्ट हरकत घेणे. टू प्रोवोक चेतवणे. टू प्रोव्हाइड पुरवणे. टू पर्पज बेत करणे. प्रपोज सॉरी बेत करणे किंवा हेतू. प्रमोट वाढविणे. प्रोड्यूस उत्पन्न करणे. प्रिंट छापणे. प्रिव्हेंट अटकाव करणे. प्रिंटेड ढोंग करणे. प्रोसेस धारण करणे. पीक उचलणे. टू पेन दुखणे यतना होणे. पनिश शिक्षा करणे. प्रेज स्तुती करणे. रिस्टोर परत करणे. रिसाइड
राहणे वस्ती करणे रिक्वायर्ड गरज असणे रिप्रेझेंट वर्णन करणे वर्तन करणे रिप्रेझेंट पुन्हा रिप्रेझेंट वर्तन करणे रिप्लाय उत्तर देणे रिमाइंड आठवण करणे टू रिग्रेट दिलगिरी व्यक्त करणे टू रजिस्टर नोंद करणे टू रिफंड परत देणे किंवा परत करणे टू रेन पाऊस पडणे टू सर्च शोधणे टू सस्टेन सोसणे टू सर्डन सरेंडर मान्य किंवा शरण जाणे टू सफर सोसणे सफर्ड सोसलेले टू सबमिट सादर करणे टू श्रिंक लहान होणे टू सिलेक्ट निवडणे टू स्टडी अभ्यास करणे टू सॉल सोडविणे टू ट्रस्ट विश्वास ठेवणे टू ट्रान्सपोर्ट वाहून नेणे टू टॉलरेंट सहन करणे किंवा सहन हे त्रास वेगळे सहन करणे टॉयल मेहनत करणे टू थँक आभार मानणे टू टॅग जोडणे टू टॉक बोलणे टू युटिलाइज उपयोग करणे टू ओमिट ओकणे टू ऑयलेंट मोडणे टू वेकेट रिकामे करणे टू वरी काळजी करणे टू वर्क काम करणे टू वेट वाटणे टू वॉश साफ करणे टू विस्पर कुजबुजणे टू वेस्ट फुकट घालवणे टू वॅग शेपटी हलवणे टू एल्ड शरण जाणे टू योक जोडणे जुंपणे इरेग्युलर वर्ब अनियमित क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो आपण आता वरचे वर्ब पाहिले त्यांना फक्त आपण ईडी प्रत्यय लावताना पाहिलं आणि त्यांचं मराठी अर्थ जाणून घेतला. आता ते अनियमित इरेग्युलर ते नियमित येत नाही. तिघी वर वेगवेगळ्यांची स्पेलिंग आणि वेगवेगळे उपचार येत असतात. फॉर एक्झाम्पल बघा टू बियर सोसणे बोर सोसले बॉर्न सोसलेले टू अंडरस्टँड समजणे अंडरस्टूड समजलेले अंडरस्टूड समजलेले टू ड्रॉ काढणे ड्रीव काढले ड्रॉन काढलेले टू फ्रीज गोठणे फ्रोज गोठले फ्रोझन गोठलेले टू ब्रेक मोडणे ब्रोक मोडले ब्रोकन मोडलेले टू बिल्ड रक्त वाहणे बिल्ड रक्त वाहिले बिल्डेड रक्त वाहिलेले सेम आहे पण वाक्य आणि स्पेलिंग वेगळे. टू बेंट वाकणे टू बेंट टी लागला तो वाकले बेंट वाकलेले टू बिकेम बिकेम बिकम बिकेम बिकेम होणे झाले झालेले टू वीप रडणे वेप्ट वेप्ट बघा हे अनियमित आहेत सगळे वर्ब. टू स्पेंड खर्च करणे स्पेंट स्पेंट ड्वेल राहणे ड्वेल्ट ड्वेल्ट मीट एम डब्ल्यू टी मीट एम ए टी मीट मीट हे वेगळे से सेड सेड सांगणे सांगितले म्हणणे म्हटले म्हटलेले टू लँड पैसे देणे लेंट पैसे दिले लेंट पैसे दिलेले टू लिव सोडून देणे लेफ्ट लेप सोडले सोडलेले टू हंग फाशी देणे हंग हंग टू स्टिक चिटकणे चिटक स्टक स्टक टू वियर टू वे वॉर वॉर्न टेक टूक टेकन टेक घेणे घेतले घेतलेले टू सीम सॉम सॉम पोहणे पोहले पोहिलेले स्पिन पीड देणे स्पॅन स्पन सीट सॅट सॅट बसणे बसले बसलेले सिंग संग संग गाणे म्हणणे गाणे म्हटले गाणे म्हटलेले साईन चकाकणे शोन शोन ग्रो ग्रीव ग्रॉन वाढणे वाढले वाढलेले फॉर बीट सोडून देणे मनाई करणे फॉरबेड फॉरबेडन फाइंड शोधून काढणे फाउंड फाउंड शोधणे शोधले शोधलेले रीस उगणे राईस उगणे रोज रिझन
उगने उगले उगलेले. रीड रोड रिडन राइड रोड रिडन. सॉरी करने सॉरी केलेले. मीन मींड मिंट अर्थ काढणे अर्थ काढले अर्थ काढलेले. लर्न शिकणे लर्न शिकले लर्न शिकलेले. होल्ड हेल्ड हेल्ड पकडणे पकडले पकडलेले. हाइड हिड हिडन लपणे लपले लपवलेले. फॉरगिव फॉरगेव फॉरगिवन क्षमा करणे क्षमा केले क्षमा केलेले. डिग डग डग खनने खणले खणलेले. फीड भरणे भरले भरलेले. फेड फेड. फॉल फेल फॉलन पकडणे पकडले पकडलेले किंवा पडलेले असं बी चालेल विद्यार्थी मित्रांनो. ड्राइव हाकणे हाकले हाकलेले. ड्रीव ड्रॉ ड्रावन अशा प्रकारे हे इरेग्युलर वर्ब होती. हा विद्यार्थी मित्रांनो असे काही वर्ब असतात ज्याच्यामध्ये काही बदल होत नाही ते पण इथं वर्बे पहिले पण पाहून घेऊ. टू बिल्ड बांधणे बिल्ट बिल्ट. टीच टॉट टॉट. कॅच कॉच कॉच. बॉय बॉट बॉट. स्टँड स्टूड स्टूड. ड्रॉ ड्रीव ड्रॉन. बिगन बिगन बिगन. सी सॉ सीन हे मोस्टली कधून येणारे याच्यातच पोरत चकाकतात त्याच्यामुळे इरेग्युलर वर्ब चांगल्यापैकी पुन्हा पुन्हा तुम्ही ते पहा तर तुमच्या डोक्यात बसतील आणि पाठ होतील आणि त्यांचा अर्थही आणि स्पेलिंग लक्षात राहतील आणि त्यांचा उपचारही महत्वाचा आहे. खालील क्रियापदांचे भूतकाळी व तिहेरी रूप सारखे असतात ते कुठले वर्ड्स आहे बघा. टू बेट पैज लावणे बेट बेट एकच असतं स्पेलिंग चेंज होत नाही. रीड 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 वाचणे वाचले वाचले वाचले. पण वाक्य म्हणजे त्यांचं मिनिंग बदलतो हा परत स्पेलिंग एकच असेल पण मिनिंग बदलतो. वाचणे वाचले वाचले. टू पुट ठेवणे पुट पुट. ट्रस्ट 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 खूपसणे. कॉस्ट कॉस्ट किंमत पडणे किंमत पडले किंमत पडले. बरस फुटणे फुटले फुटलेले अशा प्रकारे. आणि तुम्ही ही एक्झरसाइज तुम्ही सोडू शकता विद्यार्थी. तुम्हाला हा धवडला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. थँक्यू. आणि बघा इन ट्रान्झिटिव्ह इन ट्रान्झिटिव्ह सकर्मक आणि अकर्मक क्रियापद कसं ओळखावा हे तुम्ही 500 पॅकेट सहज काढू शकतात. तुम्ही असं वाटेल तर मागचा चॅप्टर पहा तुम्हाला लगेच कळेल. पूर्ण फॉरवर्ड करा. तुम्हाला धडा आवडला असेल लाईक करा शेअर करा. थँक्यू.